नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण जात आहोत गायना किल्ल्यावर। मित्रांनो, गायना किल्ल्यावर जाण्यासाठी आपण आपला प्रवास चालू केला। गायना किल्ल्यावर जाण्यासाठी मालेगाव आणि धुळे या दोन्ही बाजूंनी रस्ते आहेत। आपल्याला मालेगाव डोंगराळे मार्गे गायना गावात पोहोचता येते। मालेगाव डोंगराळे अंतर साधारणपणे 30 किलोमीटर असून धुळ्यावरून 35 किलोमीटर अंतरावर येते। मित्रांनो, डोंगराळे गावातून आत प्रवेश केल्यावर काही अंतरावर एक सुंदर असे नवग्रह मंदिर बघायला मिळते। चला मित्रांनो, आज जाऊन बघूया मंदिराची रचना कशा प्रकारे केली आहे। मित्रांनो, मंदिराच्या आत जात असताना आपल्याला सर्वप्रथम दर्शन होते ते गणपती बाप्पाचे। बाप्पाचे दर्शन केल्यानंतर आपण मध्ये आलो। मध्ये आल्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे साधू व संतांचे दर्शन होते। त्यामध्ये नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री माणिक्य प्रभू, श्री बाळू मामा, साईबाबा, श्री गजानन महाराज, श्री राघवेंद्र स्वामी, श्री रामकृष्ण परमहंस व श्री वासुदेवानंद सरस्वती यांसारख्या संतांच्या मूर्त्या बघायला मिळतात। मंदिराच्या वरच्या बाजूस आपल्याला श्री गुरुदत्त यांचे देवस्थान बघायला मिळते। मंदिराचे बांधकाम नवीन प्रकारचे असून त्यावरील नक्षीकाम हे अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे। मंदिराच्या वरती आल्यावर आपल्याला एक नंदी व महादेवाची खूप मोठी अशी पिंड बघायला मिळते व या मंदिरावरून आपल्याला गायना किल्ला देखील बघायला मिळतो। मित्रांनो, हवनकुंडाच्या आवारात प्रवेश केल्यावर हवनकुंडाने तयार झालेल्या वेगवेगळ्या अग्नीने निर्माण झालेले चित्र दिसून येतात। हवनकुंडाच्या आवारातून बाहेर आल्यावर समोरच आपल्याला एक झाड बघायला मिळते व त्या झाडासमोरच काही मंदिराबद्दल लिहिलेले दिसते व झाडाच्या बाजूला नवग्रह मंदिर बघायला मिळते।
बघून आपण निघालो किल्ल्याच्या दिशेने. बघूया पुढच्या भागात किल्ल्याची संपूर्ण माहिती व रचना. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.